तर मित्रांनो, आम्ही आता इथे आमराई गार्डन मध्ये आलोय सांगलीच्या। तर आता इथे काय सर्वत प्याला थांबलोय, काहीतरी थंडगार प्यावं म्हटलं तर सर्वत प्याला थांबलोय। तर तुम्ही बघू शकता की बर्फ वगैरे टाकून एकदम ओके। आता सर्वत प्याचा मग गार्डन फिरायला जाऊयात। एक नंबर थंडगार आहे वासर बदले। तर मित्रांनो, आम्ही तर चाललो होतो, दादा म्हणले माझा फोटो काढायला, तर दादाचा फोटो शूट चाललाय आता। दादा फुल काढायचा, झूम झूम। दादाचा कॅमेरा अल्ट्रा प्रो मॅक्स आहे। दादाला आला का बोलतायत ना, चला जाऊ द्या, असू द्या, विषय संपला। भंगार वाले चला, बाज भंगार वाला माणसं हसायला लागली। चला त्यांनो, हे गार्डन आहे आमराई सांगलीचं प्रसिद्ध गार्डन असं आहे, आणि इथं माणसं भरपूर येतात चालायला, जॉगिंगला ह्याला। तर आता आपण बी गार्डन बघायला, मी तर पहिल्यांदाच आलोय, मी तर ह्याच्या आधी कधी नव्हतो आलो। आता तुम्ही बघू शकता मागे आपल्या गाय आहे, पुतळा आहे, ती टायगर आहे, मगर आहे, जिराफ दिसतोय का तुम्हाला, मी इकडे वाघ आहे, मगर आहे। थांबा मगरीच्या हातात हात बघ, नको चावल चावल चावल। तर इकडे बघू शकता कि मी आहे, माझ्यासारखा दिसणारा प्राणी आहे एक, कसा आहे खतरनाक आहे का नाही। आणि इकडे आहे जिराफ, शो आहे अमेरिकेवरून आलेला प्राणी। आणि पुढं आणखीन बघूया काय काय, इकडे बघा कबूतर आहे, सॉरी काय म्हणते ते रॅबिट, रॅबिट। तुम्ही बघू शकता की माझं वातावरण अतिशय निसर्गरम्य झालंय। तर आहे का असलं, मला एवढं भारी भारी शब्द आठवते ते, माणसं हसतील माझ्यावर। तर सांगा तुम्ही, आता वातावरण आहे। तर बघू शकता इथे मी लय वागवती वस्तू, आणि इकडं आपण आता किड्स प्लेईंगचं एक ठिकाण आहे, तर सगळं खेळाय वस्तू आहेत मुलांनी, तोप आहे आणखीन। तर बघू शकता, मी बराबर बोललो ना, गॉगल घातले असणार रॉकी पाहिजे आयुष्य बोध पलीकडे विहीर बे, तर आपण विहीर बी बघूया। चला, अतिशय वातावरण सुंदर झालंय, आणि मला इथं लेवशेर बसू वाटते दिवसभर। तर काय करायचं, आपल्याला जायच्या विट्याला मागायला म्हणलं, आपण लेवशेर तर बसू शकत नाही। तर बघूया आणखीन काय काय भेटतंय बघाय। तर मित्रांनो, आता इथे विहीर आहे, विहीर बघणार आहे आपण कसे, या विहीर आहे काय माहित नाही मला, पण विहीर सारखं दिसते, या जाय बघा विहीर कसली आहे, लय खोल आहे, शंभर पुरुष खोल आहे, पुरुष बघा कशाची हिर काय तरी आहे बरं का, हे पाणी वावडं उडवायचं, काहीतरी फवार उडवायचं आहे, फवार उडव, फवार उडवायचं शोचं आहे ठिकाणी। मला वाटलं विहीर आहे शंभर पुरुष खोल। चला बाय, चला आता आपण जाऊया घरी। मित्रांनो, आता आपण गार्डन पुन्हा एकदा बघणार आहे, आता तुम्हाला नीट दाखवतो। मग आधार ना मला गडबड जायची होती, पण आता विषय संपला, आता काय गडबड घातली कॅमेरा लागला, सॉरी सॉरी। तर आता काय गडबड नाही आपल्याला, तर आता आपण एक्सप्लोर करणार आहे गार्डन कसं आहे। तर या माझ्यावर बघूया, निम्मा गार्डन बघून झालं, आता राहिलेलं निम्मा गार्डन बघूया। चला तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की कसं वाळवंटात झाड आहे, तिथं उगून कसं आलं मलाच काय कळण झालंय, कसं का हो वाळवंटात असली झाड आपल्याला बघायला भेटती ती, त्याचा कलर जरा लय हिरवा दिसतोय, याला काट बी नाही त्या। आणि सांगलीकरांनी पाणी लयच घातलेलं दिसतंय, त्यामुळे एवढं झाड मोठं झालंय। तर कसं वाटतंय झाड कमेंट करून नक्की सांगा, बाकी झाड बघूया आपण। चला पुष्पा, पुष्पराज नाही सॉरी, पुष्पा कुठं सामान, सम्या सम्यराज वॉकिंग आणि साला खाली आलो थांबा। तर मित्रांनो, तो पुष्पा मधला ट्रक आहे। तर विषय काय झाला सांगतो तुम्हाला, कुणाला सांगू नका, कसं आहे ती ती पुष्पा पिक्चरवाली माणसं आहे ती का नाही, ती पण ट्रक घेऊन जाते आमच्याकडे आहे म्हणलं। तर ती पुष्पाने ट्रक नदीत बुडवला का कशात बुडवला का नाही हिरेत, तर ट्रक गुफा डायरेक्ट हित येऊन पडली, आणि परत त्याला लावायला जागाच नाही त्या ट्रकला। मग आमच्या आमच्या म्हणजे त्या पुष्पा पिक्चरवाल्याने काय केलं, सांगलीत आणून ट्रक लावला, तवच ना ट्रक इथेच आहे, मग तवच ना सगळा ट्रक माझ्या निगराणीत आहे।
तर ट्रक कसा वाटला कमेंट करून सांगा. खराब ट्रक आहे, खोटा ट्रक नाही, काय चेष्टा नाही करत. हे बघा स्टेअरिंग कसं फिरतंय बघा, तेव्हा चेष्टा नाही करत मी तुम्हाला वाटलं हसताल तुम्ही. तर मित्रांनो इथं बघा कळकाचं बांबू आहे, तुम्हाला गुढी पडवायला कळकाचं बांबू असेल तर माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट साधा, तुम्हाला सगळं कळकाचं बांबू आणून देतो मी. पाहिजे तसं आहे ते हाटकुळं काटकुळं सगळं एक नंबर बांबू. तर बांबू बघू शकता. तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकताच सारखं मी तर मित्रांनो म्हणतोय, पण कसं आहे वय लावड इकडे द्यायला लागतो. तर मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की झाडं सगळी लेवलला आहेत, या चढ उतार अजिबात नाही, तर लेवलला ह्या. तर सो तर एबीप माझा न्यूज चॅनल तर्फे सॅम ब्लॉग्स. तर इथं मागा मुलांचं खेळायचं गार्डन आहे, अतिशय चांगलं गार्डन आहे. आणि आता ले नवीन केलेलं आहे, कारण पहिलं जरा जुनं होतं, पण आता मॉडिफाय केलं आहे. कसं जमाना बदलत असतो त्यामुळे मॉडिफाय होत गेला आहे. तर आता पुढं जाऊया आपण, पुढं आणखीन काय काय बघूया. चला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी जंगलातनं चालत यायला लागलोय. कशीच झाडं आहे ती मलाच माहीत नाही, पण बारकी बारकी झाडं आहेत, त्यांनी जागोजागी लावली ते मला ओळखण झाली ती कशीच झाडं आहे ती. आणि नारळाची झाडे पाहिजे इथं, शी एवढा टप्पू आहे नारळाचा झाडा सगळा. आणि काय काय वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत ते. कसं वाटतं रॉकिंग स्टार अहो लय भारी इथं झाडं बिडं एकदम खतरनाक आहे ते. आणि काय सांगायचं तुम्हाला मग हां अहो एक नंबर झाडं आहे ती. कसं आई शप्पत एक नंबर. आता माझ्या मागेच कंबळाची झाडं आहेत ती, तर कंबळाची झाडं सगळी सुरकातली ती, पण आहेत आता कंबळाचं झाड आहेत म्हणून आहे म्हणायचं. तर सगळी सुरकातली झाडं कशामुळे उन्हामुळे झाल्या का वाटतंय मला, पण मला वाटलं आधी कुवा आहे कशा तरी कुवा, पण नाही आता परत कळलं की कंबळाचं झाड आहे. तर कंबळाचं झाडं बघितली असतील तुम्ही. तर चला मित्रांनो आता काय बघूया पुढं. कसं आहे बाहुबलीचा सेट लागलाय तर आपण नाही कशाचं बाहुबली सेट सांगितलं, गार्डन हा गार्डन बाहुबली सेट कशाला. मित्रांनो आता मला गडबड आले तर आम्ही स्पीडवर येणार आहे. चला फास्ट फास्ट बघूया, आपल्या मग किल्ला आहे, कशाचा किल्ला आहे बघूया फास्ट या. मित्रांनो किल्ल्यासारखंच काहीतरी आहे मला माहित नाही काय, पण किल्ल्यासारखं दिसतंय. आणि ह्याच्यावर पाणी सोडलंय म्हणजे काहीतरी पाईपलाईन ने काहीतरी सिस्टीम लावल्या, आणि खालचं पाणी वर वरचं पाणी खाली असं वाटते सगळ्या वेगळं पाईपलाईन आहे कोपऱ्यात. आणि अतिशय भारी दिसतंय असं ओळखून येत नाही की पाईपलाईन आहे. चला आता आपण आयलो सांगली बघूया. मित्रांनो तुम्ही बघू शकता की हातात झाड उगवलंय. नाही बाबा बहिणी म्हणतोय, तर झाडाचे ते नक्षी दिले तशी ते हात तयार केला आहे खाली. काय लय हाय शो बदा माय म्हणले लव पुढे येस आयला येस म्हणलं समाधान असणार अहो कशाला समाधान. आय लव सांगली आई सांगली बघा धन्यवाद. तर मित्रांनो आपल्या ब्लॉगचा आता आपण इथेच एंड करणार आहे. मित्रांनो ब्लॉगचा मी एंड केला, पण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब बिस्क्राईब करा तसलं काय बोललोच नाही, तर डबल बोलतो की ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब बी करून टाका. लवकरच 1.10 मिलियन करोड करायचे आपल्याला. तर चला बाय.